वास्तव महाराष्ट्राचं। बुलढाणा जिल्ह्यातील चिखली शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पेनटाकळी धरणात मुबलक पाणीसाठा असताना देखील अर्धवट पाणी वाटपामुळे चिखलीकरांना पुरेसे पाणी आजपर्यंत मिळत नसल्याचे विदारक चित्र आहे। त्यातच जे पाणी नळाला येते ते अस्वच्छ आणि पिवळे पाणी येत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्य समस्येत वाढ झाली। नागरिकांनी वेळोवेळी नगरपालिका प्रशासनाकडे या पिवळ्या पाणीसंदर्भात अनेक तक्रारी केल्या, मात्र याकडे नगरपालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले। मात्र आता याविषयी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून नगरपालिकासमोर दफडे वाजवले आणि मटका फोड आंदोलन करीत पालिका प्रशासनाचे लक्ष वेधले, तर अधिकाऱ्यांना याविषयी जाबसुद्धा विचारला आहे। यापुढे स्वच्छ आणि पुरेसा पाणीपुरवठा न केल्यास मनसे स्टाईलने उत्तर देऊ असा इशारा देखील पालिका प्रशासनाला मनसे पदाधिकाऱ्यांनी दिलाय। तर पालिका प्रशासनाने सुद्धा 15 दिवसाचा अवधी मागितला आहे। फर्स्ट महाराष्ट्र न्यूजसाठी निलेश देशमुख, चिखली, बुलढाणा। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या फर्स्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।